नमस्कार. महागणपतीच्या आशीर्वादाने आणि एकविराईच्या कृपेने आज गेले सलग 7 वर्ष अगदी आनंदाने आणि जल्लोषाने मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या टिटवाळा महोत्सवाप्रसंगी उपस्थित असलेल्या माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहकारी सुनंदाताई कोट, माझे मिस्टर भारतीय जनता पार्टी मोनी टिटवाळा बंडाळाचे सरचिटणीस शक्तिवानजी भोईर, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोलजी केदार, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाध्यक्षा अनिताताई कोट, तसेच इथे उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक विजयभाऊ देशेकर, त्यांचे कुटुंब, इथे उपस्थित असलेले सर्व, आजच्या या महोत्सवाचा आनंद लुटणारे सर्व टिटवाळकर, समस्त माझ्या बालमित्रांनो आणि काही पत्रकार मंडळींनो, सर्वप्रथम आजच्या या महोत्सवानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. खरं तर पूर्वी आपल्याकडे एक परंपरा होती की एक गाव एक जत्रा आणि प्रत्येक गावामध्ये एक मोठ्या उत्साहाने एक जत्रा भरायची. परंतु आपण जर हल्ली बघत असोल तर कुठेतरी गाव देखील बाजूला होत चाललाय आणि जत्रेचं स्वरूप देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या रूढी परंपरा टिकवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून, एक छोटासा प्रयत्न म्हणून विजयभाऊ यांनी पुढाकार घेऊन या महोत्सवाची सुरुवात केली. खरंच माझा मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो की गेले सलग 4th वर्ष अगदी यशस्वीपणे ते राबवत इथे आलेले आहेत. आणि खरंच एक सुंदर अशा कार्यक्रमाचं सुंदररित्या नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम त्यांचा दरवर्षीप्रमाणे असतो. आणि मगाशीच काही पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांनी देखील त्यांचा सन्मान केला. आणि खरंच हे राजकीय व्यासपीठ न ठेवता त्यांनी सगळ्यांना एकत्र येण्याचं हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते. आणि आज या महोत्सवासाठी उपस्थित झालेल्या सर्व टिटवाळकरांना मी शुभेच्छा देते. खरं तर मला या कार्यक्रमाप्रसंगी एक अटलजींची एक थोडीशी काव्यपंक्ती आठवली की जिओ तो जिओ जी भरके जिओ, जिओ तो जिओ जी भरके जिओ, की हर लम्हा अपना हो हर लम्हे में अपने हो, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या टिटवाळ्यामध्ये उभं आहे, ते म्हणजे विजयभाऊ देशेकर. म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं त्यांनी जे कार्य केलेलं आहे, खरंच मी मनापासून सांगते की असं कोणीही करू शकत नाही. आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्या टिटवाळ्यातच आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना मी शुभेच्छा देते. त्यांनी खरं तर सर्व कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य देखील आज इथे केलेलं आहे. नुकताच त्यांचा गेल्या 14 तारखेला वाढदिवस झाला आणि एक मेसेजद्वारे मी देखील एक शुभ संदेश त्यांना पाठवलेला. मी बाहेर असल्याकारणाने त्या दिवशी येऊ शकले नाही, तरीसुद्धा आज त्यांना पुन्हा एकदा बिलेटेड हॅपी बर्थडे. त्यांच्या पुढील आयुष्याची वाटचाल सुखाची, समृद्धीची, आरोग्यदायी आणि प्रगतीशील जाओ हीच सदिच्छा व्यक्त करते. आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद उपेक्षा ताई. आपण दिलेल्या शुभेच्छा आम्ही नक्कीच स्वीकारलेल्या आहेत आणि आपण दिलेल्या शुभेच्छा ह्या मला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. आपण टिटवाळा महोत्सवाच्या या 4th वर्षी सलग येऊन जो आमच्या आयोजकांच्या वतीने जो भरवण्यात आलेल्या महोत्सवाला येथे येऊन जो प्रोत्साहन दिलेला आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीने, महोत्सव समितीच्या वतीने आम्ही तुमचे शतशः आभारी आहेत. असाच प्रेम, असाच लोभ आमच्या संकल्प प्रतिष्ठान आणि टिटवाळा महोत्सव समितीवर दाखवावा. धन्यवाद. धन्यवाद. ताईंनी जशा शुभेच्छा दिल्या, हे राजकीय व्यासपीठ नाही आणि अटलजींच्या ज्या गोळी त्यांनी सांगितल्या, जिओ तो जिओ जी भर के जिओ, हर लम्हा अपना हो हर लम्हे में अपने हो. धन्यवाद. राजकीय प्रकल्पता यालाच म्हणतात. चांगल्या कामासाठी आम्ही नक्की एकत्र असो. संकल्प प्रतिष्ठाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा वळूयात आपण सांस्कृतिक कार्यक्रमांकडे.
बॉलिवूडच्या बेहतरीन गाण्यांची मजा आपण घेतली, परत एकदा येऊयात मराठी मध्ये ढोलकीच्या तालावर नाचायला. आपल्या समोर सादर करते शिवानी आवटे ढोलकीच्या तालावर.